शिवसेना ठाकरे गटाने सांगली मध्ये प्रचार सुरू केलाय, मात्र तिढा अजूनही कायमच आहे। कारण सांगलीतील काँग्रेसच्या नेत्यांनी ठाकरे गटाच्या प्रचाराकडे पाठ फिरवलेली आहे। इतकंच नव्हे तर दोन्ही बाजूच्या नेत्यांनी एकमेकांवर टीका केली आहे। परिणामी महाविकास आघाडीतला संघर्ष आता थांबण्याची चिन्ह दिसत नाहीयेत। शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीये। सांगलीच्या जागेवरून दोन्ही बाजूंनी आक्रमक भूमिका घेतली। सांगली जिंकायचंच या उद्देशाने संजय राऊत प्रचाराला सक्रिय झाले। सांगली जिल्ह्यात ठाकरे गटाचे नेते त्यांचा प्रचार करतात, तर काँग्रेसचे विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांनी दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतलाय। मात्र उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचाराला सुरुवात करून आता माघार घेणार नसल्याचं संजय राऊतांनी निक्षून सांगितलंय। सांगलीच्या बाबतीमध्ये नक्कीच आम्ही काँग्रेसशी काही पर्यायासंदर्भात चर्चा केली आहे। माननीय उद्धवजी असतील, शरद पवार असतील, या सगळ्या नेत्यासंदर्भात एक सकारात्मक असं धोरण भूमिका घेतलेली आहे। पण लोकसभा निवडणूक जी आहे सांगलीत शिवसेनाच लढणार। काँग्रेस बाबत झालेली चर्चा सकारात्मक झाल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। मात्र नाना पटोलेंनीही सांगली हा काँग्रेसचाच परंपरागत मतदारसंघ असल्याची पुन्हा एकदा आठवण करून दिली आहे। भाजपला हरवण्यासाठी एकत्र आले आहोत आणि अजून वेळ गेली नाही अशी सामंजस्याची भूमिका नाना पटोलेंनी घेतली। मात्र शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सांगली दौऱ्यावर असले तरी त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचं निमंत्रण देण्यात आलं नसल्याचं काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलंय। पश्चिम महाराष्ट्र आणि कोंकण याच्यातला फरक आहे। नेते समजायला तयार नसतील तर हे बरोबर नाही। अखेरी बीजेपीला हरवण्यासाठी आम्ही सगळे एक आलेलो आहोत। या पद्धतीचं भूमिका घेणं आणि या पद्धतीनं उमेदवार जाहीर करणं त्याचा स्वाभाविक आहे की कार्यकर्त्यांमध्ये रोष होणार आहे। सांगलीत तोडगा निघावा यासाठी विशाल पाटील यांना संसदेत पाठवण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं वक्तव्य राऊतांनी केलं। त्यासाठी ठाकरे गट पुढाकार घेणार असल्याचंही राऊतांनी स्पष्ट केलं। सांगली जिल्ह्याची खासदारकीची जागा ही काँग्रेस पक्षाला मिळावी म्हणून आम्ही काँग्रेस म्हणून आग्रही आहोत आणि या निमित्तानं जो महाविकास आघाडीचा निर्णय होईल त्या निर्णयाप्रमाणे आम्ही योग्य ती भूमिका आमची येणाऱ्या काळात स्पष्ट करू। पण सदरच्या जागेचा निर्णय हा दिल्ली दरबारी आहे आणि तो निर्णय झाल्यानंतरच आम्ही योग्य तो निर्णय घेऊ। मात्र यामुळे काँग्रेस समाधानी होईल का हा प्रश्न अजूनही कायमच आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत।